मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मिश्रण दिसत आहे, जी पेस्ट दिसते, जर तुम्ही एक चम्मच फक्त याचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातल्या संपूर्ण 72,000 नजा या चुटकीसरशी साफ आणि स्वच्छ होऊन जातील। त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची तक्रार असते मित्रांनो की त्यांचं जे वजन आहे ते सतत वाढत जातं, लठ्ठपणा वाढत जातो। त्याचप्रमाणे बऱ्याच जणांचं पोट किंवा पोटाचा आकार वाढल्यामुळे अगदी बेढप दिसत असतात। कंबर, नितंब, मांड्या यामध्ये अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे ते अगदी चिंतातूर झालेले असतात। पण मित्रांनो, याचं जर तुम्ही फक्त चिमूटभर सेवन केलं तर काही दिवसांमध्ये तुमचं वाढलेलं वजन कंट्रोल होऊन तुम्ही लवकरच स्लिम आणि फिट दिसाल। सतत अपचन, गॅस, ॲसिडिटी, पित्ताचा त्रास होत असतो। बऱ्याच जणांचं सकाळी उठल्यानंतर एकदा संपूर्णपणे पोट साफ होत नाही, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतो। तर मित्रांनो, फक्त तुम्ही याचं व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे सेवन करा, या संपूर्ण तक्रारी दूर होऊन तुमचं पोट अगदी मिनिटभरात एकदा संपूर्णपणे साफ होऊन जाईल। तर मित्रांनो, हा उपाय कसा, कधी, केव्हा करायचा ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शेवटपर्यंत जरूर पहा। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूयात। तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन वस्तूंची आवश्यकता आहे। पहिली वस्तू आहे मित्रांनो, ते म्हणजे जिरं। या जिऱ्यामध्ये मित्रांनो डायट्री फायबर्सचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे कुठलेही पदार्थ खाल्ल्यानंतर ते अधिक चांगल्या पद्धतीने पचण्यासाठी, आपली पाचनशक्ती स्ट्रॉंग बनवण्याचं काम हे जिरं करत असतं। म्हणून या उपायासमध्ये आपण जिरं वापरणार आहोत। तर साधारण 50 ग्रॅम जिरं आपल्याला या उपायासाठी लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरी वस्तू लागणार आहे ते म्हणजे धने। मित्रांनो, या धन्यामध्ये अनेक असे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात की ते आपल्या शरीरामध्ये जे विषारी पदार्थ आहेत किंवा जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे, अतिरिक्त चरबी आहे, ते जिऱ्याच्या मदतीने कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात। म्हणून आपण धने यामध्ये वापरणार आहोत। त्यानंतर तिसरी आणि सर्वात महत्त्वाची वस्तू वापरणार आहोत मित्रांनो, त्यामध्ये ती म्हणजे वेलदोडे, ज्यालाच आपण वेलायची असं म्हणतो। तर मित्रांनो, याचा वापर आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी, सतत गॅस किंवा पित्ताचा जो त्रास होतो आहे तो कमी करण्यासाठी आपण करणार आहोत। यामुळे सकाळी पोट साफ होण्यास देखील आपल्याला मदत होणार आहे। तर मित्रांनो, हे वेलदोळे आपण साधारण 3 ते 4 अशा पद्धतीने सोलून त्याचे सालासकट आपण त्याचा वापर करणार आहोत। तर मित्रांनो, ये तीनही वस्तू घेतल्यानंतर आपण ते आता मिक्सरच्या सहाय्याने एकत्रित अशा बारीक करून घ्यायच्या आहेत, त्याची पावडर आपल्याला तयार करायची आहे। मित्रांनो, मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर ही पावडर आपल्याला मिळेल अशा पद्धतीने, मी आधीच ही पावडर तयार करून ठेवलेली आहे। तर मित्रांनो, आता याचं सेवन कसं करायचं हे देखील खूप महत्त्वाचं आहे। मित्रांनो, याचं सेवन करण्याच्या 2 ते 3 पद्धती आहेत। पहिली पद्धत आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये साधारण 1 चम्मच ही पावडर टाकायची, चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करायची आणि कोमट असताना घोटघोट करून सेवन करायची। किंवा मग जर तुम्हाला असं करता येत नसेल तर आपण ती जेवणामध्ये सुद्धा वापरू शकतो। ज्याप्रमाणे एखादं जेवण अळणी झाल्यानंतर आपण वरून मीठ टाकतो, अगदी त्याचप्रमाणे ही पावडर तुम्ही जेवणामध्ये टाकू शकता। डाळ असेल, भात असेल, भाजी असेल, यामध्ये तुम्ही ही पूड सहजरित्या वापरू शकतात। किंवा मग जर ताक तुम्ही सेवन करत असाल, दही असेल, तर त्या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही ही 1 चम्मचभर पूड टाकून तुम्ही ते दही किंवा ताक सहज सेवन करू शकता। तर मित्रांनो, ही पावडर तुम्ही जर सलग 1 महिना जर सेवन केली तर तुमचं वाढलेलं वजन कमी होईल, नसा मोकळ्या होतील, साफ राहतील, बद्धकोष्ठता, मूळव्याध यासारख्या तक्रारी दूर होऊन तुमचं सकाळी पोट देखील व्यवस्थित साफ होईल। आशा करतो की तुम्हाला हा उपाय नक्कीच आवडला असेल। तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा।